हॅलो, नमस्कार. मी अर्चना. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर मैत्रिणी, आता कसं नवरात्र वगैरे होऊन गेली, दसरा होऊन गेलाय, दिवाळीला वेळ आहे, त्यामुळे मी पार्लर मध्ये निवांतच होते. तर म्हटलं आज काहीतरी वेगळा ब्लॉग बनवू, काहीतरी बोलावं तुमच्याशी. तर आजचा आपला विषय असणार आहे की आपण नेहमी सकारात्मक कसं राहावं, कारण की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा बरंच काही निगेटिव्ह होत असतं, पण ते निगेटिव्ह होत असताना पण स्वतःला सकारात्मक कसं ठेवायचं, तर त्याचा आपण आज विचार करू. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही येते, सकारात्मक विचार कसा करावा, त्याआधी सकारात्मक विचार का करावा. तर सकारात्मक विचार याच्यासाठी करायचं की आपण जे काही निगेटिव्ह विचार करतो, निगेटिव्ह पाहतो वगैरे, तर ते सगळं आपल्या आयुष्यात होत राहतं. कारण की म्हणतो ना आपण की आपण जो विचार करतो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, ब्रह्मांड तेच आपल्याला परत करतं. तर जर आपण निगेटिव्ह म्हणत राहिलो की नाही माझ्याच्याने हे होणारच नाही, किंवा नाही मी करू शकत नाही, तर खरंच आपल्याच्याने ते होऊ शकत नाही. परंतु आपण तिथे जर त्याऐवजी हा प्रयत्न केला की नाही मी करणारच आहे, माझ्याच्याने होणारच, आणि आपण प्रयत्न पण खरं रियालिटी मध्ये प्रयत्न केले, तर ब्रह्मांड सुद्धा आपल्याला ती गोष्ट द्यायला मदत करतं आणि ती गोष्ट आपल्या भेटतीच. तर त्यासाठी आपण सकारात्मक विचार करायचे, स्वतःला कधी निगेटिव्ह होऊ द्यायचं नाही. आणि आता सकारात्मक विचार कसे करायचे, तर सर्वात पहिले आपण सकाळी उठल्या आपलं मन जागृत असतं, त्यावेळी ऍक्टिव्ह असतं, त्यावेळी आपण निगेटिव्ह विचार बिलकुल करायचे नाही. उठल्या उठल्या लगेच सुरुवात निगेटिव्ह विचारनं झाली तर पूर्ण दिवस खराब होतो. दिवस खराब झाला की आपली मानसिकता खराब होती आणि सगळं काही निगेटिव्हच होतं आपल्याबरोबर. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदी, तर जे तुम्हाला काही आवडत असेल पुस्तक वगैरे वाचायला तुम्ही वाचू शकता. आणि जर गृहिणी असेल तर आपल्याला उठल्या उठल्या पहिल्यांदा सकाळी घरची कामं असतात, त्यामुळे आपण पुस्तक वगैरे वाचू शकत नाही. आपल्या मुलांचे टिफिन वगैरे काही ना काही असतं मागे. पण अशा आताही जर तुम्ही तुम्हाला आवडत असलेलं म्युझिक, म्हणजे सायलेंट म्युझिक वगैरे किंवा देवाची गाणी अशी काही लावली, तर सकाळी सकाळी मन प्रसन्न होतं, त्यामुळे निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत, मन छानसं फ्रेश राहतं, कामातही मन लागतं आणि निगेटिव्ह विचार दूर राहतात आपल्यापासून. आणि जेव्हा कधी पण आपल्या आयुष्यात काही निगेटिव्ह होतं तर आपल्याला खूप वाईट वाटतं, कारण की या गोष्टीचा अनुभव मला सुद्धा आहे. आपल्याला खूप वाईट वाटतं, खूप रडायला येतं, असं वाटतं हे सगळं माझ्याच बरोबर का घडलं. परंतु काही काळ गेल्यानंतर आपल्याला वाटतं जे घडलं ते योग्यच घडलं होतं, कारण की आपल्याला त्यातनं खूप काही शिकायला भेटलेलं असतं. आणि पुढे जाऊन आपल्याबरोबर खूप काही वाईट नको व्हायला, त्यासाठी आधीच आपल्याबरोबर थोडंफार वाईट झालं कधी पण ठीकच असतं. कारण की कधीही काही आपल्याबरोबर निगेटिव्ह झालं का हाच विचार करायचा की यापेक्षा वाईट झालं असतं तर काय झालं असतं. त्यापेक्षा आपण हे जे झालंय ते चांगलं झालं असं विचार करायचं की यापेक्षा वाईट तर नाही ना झालं, जे झालं ते इथे ठीक आहे असं विचार केला तर आपल्याला जे झालं आपल्याबरोबर निगेटिव्ह त्याचं वाईट वाटणार पण नाही, असं वाटतं. चला काहीतरी नवीन शिकायला पण भेटलं भेटतं. आणि मेन म्हणजे लेडीज वर्ग आपला, आपण काय करतो की छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेतो. आता हल्लीच्या काळात जसं मी सांगितलं माझ्या मागे हॉस्पिटलचे चक्कर होते, काय तुम्ही खूप विचार करते, खूप टेन्शन घेते याचा. तर मला अनुभव आल्यामुळे आपण मी तुम्हाला सांगू शकते की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींचा नको तेवढा विचार करतो आणि स्वतः निगेटिव्ह होतो. तर आणि होतं काय, आपल्या या निगेटिव्हचा परिणाम आपल्या घरातल्यांवर पण पडतो, कारण की त्यांना पण त्रास होतोच ना, आपल्याला त्रास होत म्हणून. तर त्यासाठी आपण स्वतः मेन पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कोणती गोष्ट आपल्या बरोबर घडली तर ती सकारात्मक दृष्टीतूनच पाहायची सर्वात पहिली गोष्ट म्हणजे. आणि आपण जर सकारात्मक राहिलो तर आपले घरातले सकारात्मक राहतात आणि आपले मुलं सुद्धा आपल्याकडनं ते शिकतात की आपण सकारात्मक कसं राहायचं. आणि आपण वेळेबरोबर स्वतःला बदललं पण पाहिजे, म्हणजे जसं वेळ चालली पुढे मॉडर्न होत चालली. मी म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे पूर्ण मॉडर्न बना वगैरे, पण जसं आपल्या विचारांमध्ये बदल पण केला पाहिजे आणि आपलं राहणीमान सुधारलं पाहिजे. तर त्यांना काय होतं की आपल्यात एक धाडस येतं की आपण चार चौघात बोलू शकतो. आपली पर्सनॅलिटी चेंज झाली तर आपलं ते धाडस असतं की आपण चार चौघात आपले विचार मांडू शकतो, बोलू शकतो. आणि ते धाडस जेव्हा आपल्यामध्ये येतं तेव्हा आपल्यामध्ये आपोआपच सकारात्मक बदल होतात. त्यामुळे आपण काळाप्रमाणे स्वतःला पण थोडंफार अपडेट करत गेलं पाहिजे, त्याचा खूप चांगला परिणाम होतो आपल्यावर. आणि आपल्यावर परिणाम झाला म्हणजे आपल्या होल फॅमिलीवर पण चांगलाच परिणाम होतो. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सकारात्मक विचारच करायचे असतात की जेणेकरून आपला फायदाच होईल. आणि जेव्हा कधी काही वाईट घडलं किंवा काही निगेटिव्ह विचार आलेच मनात, तर त्यावेळी तुम्हाला ज्या गोष्टीचा छंद असेल, वाचन असेल, लिखाण असेल, गायन असेल, किंवा गाणे ऐकायला आवडत असतील, किंवा गप्पा मारायला आवडत असेल, मैत्रिणींबरोबर वेळ स्पेंड करायला आवडत असेल, किंवा घरातल्यांबरोबर गप्पा मारायला आवडत असेल, जे काही आवडत असेल ती गोष्ट करायची, म्हणजे त्या तो एक ठराविक वेळ असतो आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये 24 घंटे ते निगेटिव्ह विचार नक्कीच नसतात. तो एक ठराविक काळ असतो ज्या काळात ते विचार येतात, तर आपल्याला जी गोष्ट आवडत असते त्या गोष्टीत आपण मन रमवलं तर आपल्या मनात आपण तेवढी तो वेळ निघून गेला की सकारात्मक विचार येतात. आणि असं होतं की
जेव्हा आपण, मी जसं तुम्हाला सांगितलं की त्या आवडत्या गोष्टीत मन रमवायचं, जेव्हा निगेटिव्ह विचार येतात किंवा निगेटिव्ह काही घडतं, तर हे साहजिक आहे की आपल्या त्यावेळेस आपल्या आवडत्या गोष्टीतही मन लागत नाही लवकर, कारण की तेच विचार मारत असतात. परंतु तरी पण आपल्याला वारंवार प्रयत्न हेच करायचे की आपलं मन आपल्या आवडत्या गोष्टीत लागलंच पाहिजे, कारण की आपल्या पुढे खूप मोठं आयुष्य आहे. एका ठराविक वेळेसाठी आपल्याला पूर्ण आयुष्य तर खराब करायचं नसतं, त्यामुळे आपलं मन रमवायचं नेहमी प्रयत्न करायचं, आपलं जे आवडेल ते करायचं, जे आवडेल ते. याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्याला त्रास द्यायचा, परंतु स्वतःला फायदा होईल अशा काही चांगल्या गोष्टी करायच्या. तुम्हाला कुकिंग आवडत असेल, काहीही आवडत असेल, त्याच्यात मन रमवायचं, म्हणजे आपोआपच मनातले निगेटिव्ह विचार निघून जातात आणि सकारात्मक विचार चालू होतात की होईल, माझ्या बरोबर सुद्धा चांगलंच होईल, आणि हे ब्रह्मांड सुद्धा त्यावेळेस तुमच्या बरोबर नक्कीच चांगलं काही घडून आणतं, आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हा विचार नेहमी डोक्यात ठेवायचा, डोक्यात पण आणि मनात पण, तर नक्कीच तुमच्या बरोबर पण चांगलंच होईल. आणि आपण रात्री झोपताना देखील पॉझिटिव्हच विचार करायचा, जसं की आपण रात्री झोपताना आपल्या बरोबर दिवसभर काय झालं याचा विचार करत राहतो, आपल्याला त्यावेळेस दिवसभर आपल्या बरोबर काय चांगलं झालं यापेक्षा आपल्या बरोबर दिवसभर काय वाईट झालं किंवा काय वाईट पाहिलं याचाच विचार करत आपण झोपतो. तर अशा वेळेस सुद्धा तर आपण वाईट विचार न करता आपल्या बरोबर काय चांगलं झालंय आणि आपण काय अजून चांगलं करू शकतो याचा विचार करायचा. कारण की होतं काय, आपण अशा गोष्टींचा विचार करत झोपलो की आपल्याला आपण झोपलो तरी आपल्या मनामध्ये तेच विचार चालू असतात, म्हणजे स्वप्न सुद्धा आपल्याला तसेच पडतात दुसऱ्या दिवशी, आणि स्वप्न जर वाईट पडलं तर दुसरा दिवस सुद्धा आपल्याला वाईटच सुरू होतो. तर त्यासाठी आपल्याला झोपताना सुद्धा चांगले विचार करायचे की आजचा दिवस माझा चांगलाच गेला, मला काहीतरी काही वाईट जरी घडलं असेल तर मला त्याच्यातून काहीतरी चांगलं शिकायला भेटलंय, आणि इथून पुढे मी त्यापेक्षाही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेल असा विचार करत झोपायचं, म्हणजे आपला दुसरा दिवस सुद्धा चांगला जातो. आणि जसं की याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे की आपण घरामध्ये असताना एखादी उदास व्यक्ती आपल्या घरामध्ये, आपल्या घरातलीच असो किंवा बाहेरची असो, तिचा चेहरा पण आपल्याला सुद्धा उदास वाटतं, म्हणजे त्याला कारण विचारतो, काही घडलेलं असेल तर ते कारण सांगते, म्हणजे पूर्ण वातावरण आपलं उदासीन होऊन जातं. आणि त्याचऐवजी एखादं हसणारं बाळ असेल घरामध्ये किंवा बाहेरून आलं तर त्याला हसताना पण आपण किती उदास असो, किती टेन्शन मध्ये असो, पण आपलं मन पटकन त्याच्यामध्ये रमतं, का तर ते खूप एनर्जेटिक असतं, खूप पॉझिटिव्ह असतं ते बाळ, त्या बाळांना पाहूनच आपण पॉझिटिव्ह होतो. तर माझं म्हणणं असं आहे की आपण स्वतःही उदास राहायचं नाही किंवा उदास व्यक्तींच्या सान्निध्यात पण राहायचं नाही की आपलाही दिवस खराब जाईल. हा एखादी व्यक्ती उदास असेल असं नाही की त्याला एकटं सोडून द्या, कारण की उदासीनतामध्ये माणूस काहीही चुकीचे निर्णय घेतो, तर अशा वेळी त्या व्यक्तीला उदासीनतेपासून आपणच दूर करायचा प्रयत्न करायचा, त्याला एकटं सोडण्याऐवजी त्याला पण आपण पॉझिटिव्हच करायचं की सकारात्मक विचार त्याच्या मनात घालायचे की तुझ्या बरोबर जे झालंय ते ठीक झालं, यापेक्षा खूप काही चांगलं होणार असेल म्हणून हे काही झालंय असं करायचं. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे, याच्यासाठी की आपल्या आयुष्यात खूप काही चांगलं घडणार आहे आणि आपल्याला ते घडवायचं, यासाठी सुद्धा आपण सकारात्मक विचार केले पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.